गडकरी साहेब चौकला आलेत आणि याचं एक वेगळं महत्व आहे. गडकरी साहेब, आपण ज्या चौक ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आज ही सभा घेतोय त्याच ठिकाणी गेल्या जुलै महिन्यामध्ये इरसालवाडीच दुर्दैवी घटना घडली आणि त्या ठिकाणी साधारण 80 आमच्या लोकांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्याच इरसालवाडीच्या पुनर्वासनाचं काम एका वर्षामध्ये राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी चालू केलं. त्याला पूर्ण जोड आणि पूर्ण साथ, म्हणजे त्या इरसालवाडीच्या प्रसंगाच्या रात्रीपासून ते आत्तापर्यंत देणारे आमचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मला अभिमान आणि गर्व आहे, आजपर्यंत एका वर्षामध्ये त्या इरसालवाडीचं प्लॉटचं डेव्हलपमेंट सुरू झालं, घराची प्रक्रिया सुरू झाली आणि एका वर्षामध्ये त्यांना घरं मिळतील अशी पूर्ण आशा आणि अपेक्षा आमच्याकडे आहे. आणि ते पण म्हणजे आदिवासी प्रकल्पातून आणले, 2.5 लाखाचं घर आहे, 2,60,000 नाही, पूर्ण सिडकोकडून पूर्ण घर बांधून द्यायचं, ज्याची किंमत साधारण 700 रुपये स्क्वेअर फूट येते अशी सर्व घरं त्या इरसालवाडीवाल्यांना बांधून देत आहेत. सामंतसाहेब, तुम्ही माझ्या माडभुवांच्या आदिवास्यांनाही 100 प्लॉट दिलेत 2.5 गुंठ्याचे आणि ती धोकादायक वाडी आपण पुनर्स्थापित करतोय. या आदिवासी विभागाकरता ज्या 21व्या शतकामध्ये आपण आहोत, स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली पण आजपर्यंत अनेक वाड्यांना रस्ता नाही, लाईट नाही, पाणी नाही. आणि ज्यांनी उदय सामंतसाहेब तुम्ही आणि आम्ही आणि आपल्याला रवींद्र चव्हाण साहेब आहेत, त्यानंतर गिरीश भाऊ महाजन त्या दिवशी होते, आपण सर्वांनी त्या दिवशीचं दुःख आणि गेलेली लोक आणि त्यांच्या यातना बघितल्या, अनुभवल्या आणि त्याच्यातून तुम्ही मार्ग काढायचं ठरवलात. आजपर्यंत त्या अनेक माझे प्रवीण मोरे असतील, सुधीरभाईंनी मला सांगितलेली हाशाची पट्टी असेल की ज्या ठिकाणी दुर्गम भाग आहे त्या ठिकाणी रस्ता नाही आहे. मला अभिमान आणि गर्व आहे या राज्याचे PWD मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी या बजेटमध्ये मला हाशाच्या पट्टीकरता पैसे दिले, फॉरेस्ट मंत्र्यांनी त्याचं फॉरेस्ट क्लिअरन्स देत आहेत, अशा दुर्गम भागामध्ये त्यांच्याकरता रस्ते देण्याचं काम येत्या काळामध्ये होणार आहे, हाही आमच्याकरता अभिमान आणि गर्व आहे. गडकरी साहेब, चौक ते JNPT हा एक रस्ता मी गेल्या वेळेला बोलत होतो आणि त्याचं तुम्ही NH डिक्लरेशन केलं, आज त्याचं टेंडर निघालं आणि आता तुम्ही नवीन सरकार आल्यानंतर चौकून JNPT पर्यंत जाणारा हा पूर्ण 6 लेन एक्सल फ्री हायवे या इथून JNPT पर्यंत जाणार आहे. साहेब, इथला तरुण मुंबईला जायला म्हणजे अटल सेतूपर्यंत जाण्याकरता हा साधारण 20 ते 25 मिनिटामध्ये पोचेल आणि तो 25 मिनिटामध्ये पोचलेला मुंबईमध्ये इथून गाडीने निघालेला, बाईकवर निघालेला माणूस हा 1 तासामध्ये मुंबईत मंत्रालयापर्यंत पोचेल. हा इतका हा भाग म्हणजे कंपॅरेटिव्हली मागास असलेला हा भाग पुढे आणण्याचं काम गडकरी साहेब तुम्ही केलं. मी गेल्या वेळेला जेव्हा विधानसभेला उभा होतो तेव्हा मी लोकांना सांगत होतो की पैशाची कमी नाही आहे, राजकीय इच्छाशक्तीची कमी आहे आणि JNPT च्या अनेक जडणघडणीमध्ये गडकरी साहेब शिपिंग मंत्री असल्यापासून ते आत्तापर्यंत अनेक गोष्टी त्यांच्या शुभ हस्ते झाल्या, त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला, पुढाकार घेतला म्हणून झाला. माझ्या उरण JNPT तला रस्ता असो, 8 पदरी रस्ता असो, JNPT मध्ये होणारं नवीन पोर्ट असो, JNPT ACZ असो, माझ्या मच्छीमार बांधवांकरता 150 कोटी रुपयाची सागरमालातून तुम्ही दिलेली करंजा जेटी असो, या सर्व गोष्टी गडकरी साहेब तुमच्यामुळे आम्हाला मिळाल्या. आणि आम्ही गेल्या वेळेला सांगत होतो की काळजी करू नका, निधीची कमी नाही, निधी आपल्याला राजकीय इच्छाशक्ती असेल तर आपल्याला निधी मिळतो. आपला सुरुवातीचा 2.5 वर्ष काळ हा जरा वनवासात गेला पण काळजी करू नका, ज्या दिवसापासून एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलंय या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत साधारण 500 कोटी रुपयाचं काम आपल्या हातून झालंय आणि येत्या काळामध्ये हा एकच रस्ता 4,500 कोटी रुपयाचा होतोय आणि त्याचा आभार तुमच्या सर्वांच्या साक्षीने गडकरी साहेबांचं मानता येतं, हा मला अभिमान आणि गर्व आहे. साहेब, ही सर्व जनता एक अपेक्षेने आली आहे की माझ्या विभागाचा बदल होणार आहे. साहेब, आपण नरेंद्र मोदींना मत देणारच आहात, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणारच आहे पण मोदींनी आपल्या विभागाला काय दिलं? मोदींनी साहेब जेवढं दिलं तेवढं इतर कोणी स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत दिलं नाही. अटल सेतू मोदींनी दिला, नव्या मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टचं भूमिपूजन मोदींनी केलं,
आणि आता ते पुढच्या वर्षी मार्च 25 पर्यंत पूर्णत्वाला येईल. पॅसेंजर ट्राफिक तिथून निघेल. हे सर्व रस्ते दिले, एअरपोर्ट दिले, पोर्ट दिले, मच्छीमारांकरता दिलं आणि एक आदिवाशांकरता घरकुल. साहेब 5 वर्षापूर्वी घरकुल यायचं, कुठे 25 घरकुलं यायची तालुक्याला, कुठे पंचायत समितीला 20 यायची, 25 व्हायची, अर्ध्या साठेलोट्यांमध्ये जायची, एखाद दुसरं घरकुल कुठेतरी दिसायचं. मी या आदिवासी बांधवांना, माझ्या इथल्या सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की येत्या वर्षामध्ये 100% ज्यांची ड यादीमध्ये नाहीत अशा सर्वांना घरकुल देण्याचं काम एकनाथ शिंदे सरकारने केलेलं आहे. देवेंद्रजी आहेत, एकनाथ शिंदे आहेत, त्यांनी मला सांगितलं यंदा बजेटमध्ये 40 कोटी रुपये मला दिले. या सर्व गळ्यांची, वाड्या खेड्यांची आपल्याला कनेक्टिव्हिटी करायची आहे. त्या प्रत्येक आदिवासाच्या घरामध्ये नळ आला पाहिजे, ही आपली भूमिका आहे. 4 ग्रामपंचायतीच्या अनेक समस्या आहेत, समस्या सोडवायला हे व्यासपीठ सक्षम आहे. पण गडकरी साहेब, तुम्ही जो हा 8 पदरी रस्ता दिला, याचं काम आता टेंडर आलं आहे, NH डिक्लेअर झालं आहे. मला वाटतंय आचारसंहिता केंद्रातली संपल्यानंतर त्याचं प्रत्यक्ष लँड ॲक्विशन 6-8 महिन्यामध्ये संपल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल आणि येत्या 2 ते 2.5 वर्षामध्ये हा रस्ता पूर्ण होईल. आप्पा बारणे जिंकणार आहेत याच्यात शंका नाही. मित्रांनो, आप्पा बारणे 2 लाखाने जिंकणार आहेत का 3 लाखाने हीच वेळ आहे, हेच फक्त बघायचं आहे. परंतु त्याच्याकरता आप्पाने केलेले आजपर्यंत सर्व कामांमध्ये आम्हाला जे समर्थन दिलं, सपोर्ट दिलं, निश्चित त्याच्याकरता आपल्याला त्यांच्याकरता काय करणार आहोत. मोदींनी देशाला राम मंदिर दिलं, 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं, 12 कोटी लोकांना शौचालय दिली, 80 कोटी लोकांना धान्य दिलं, हे सर्व केलं. पण आपण त्यांना 13 तारखेला काय देणार आहोत. देशाची सुरक्षा मजबूत ठेवणाऱ्या विश्वगौरव नरेंद्र मोदींच्या आपण जेव्हा आता घोषणा दिली 400 पारमध्ये, तेव्हा माझा खासदार 400 पारमध्ये किती मतांनी पुढे आहे. एक सक्षम समृद्ध देश बनवण्याकरता आपण सर्वजण आम्हाला साथ द्याल. आप्पा बारणेंसारखा एक सक्षम खासदार आपल्या मताने दिल्लीत पाठवूया आणि त्या 400 मध्ये आपला खासदार आहे हा सर्व रायगड जिल्ह्याचा, माझ्या चौकचा, उरण, पनवेल, खालापूरचा गौरव आहे, हा आपण ठेवूया, ही अपेक्षा आपल्याकडे बाळगतो. धन्यवाद. खरं तर आजची ही जाहीर सभा खऱ्या अर्थाने लोकसभेचे लोकप्रिय खासदार उमेदवार आपले सन्माननीय श्रीरंगाप्पा बारणे साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी होत असताना आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की देशामध्ये ज्या पद्धतीने 2014 ते 2024 पर्यंत आदरणीय देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे काम आत्तापर्यंत या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये संपूर्ण देशभरामध्ये उभं केलेलं आहे त्या कामाचं आपण जर व्याप्ती आपण जर सर्वांनी पाहिली तर खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा तिसऱ्यांदा त्यांना या देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आपण साऱ्यांनी लोकसभेमध्ये असणारे आपले जे जे उमेदवार या ठिकाणी मावळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेब यांना प्रचंड बहुमताने आपल्याला विजय करून द्यायचे आहेत. धनुष्यबाण त्यांची निशाणी या ठिकाणी आहे. येत्या 13 तारखेला या ठिकाणी मतदान त्या ठिकाणी होणार आहे आणि आपण मोठ्या संख्येने त्यांना प्रचंड आघाडी देण्यासाठी सारे मतदारसंघ, उत्तर रायगडमधील आमचे 3ही मतदारसंघ, कर्जत मतदारसंघ असेल, उरण मतदारसंघ असेल, पनवेल मतदारसंघ असेल, हे 3ही मतदारसंघ मोठ्या संख्येने आघाडी मिळून देण्याचं काम आप्पा आम्ही तुम्हाला करून देऊ असं अभिवाचन आम्ही 3ही आमदार या ठिकाणी आपल्याला देतो. कारण खऱ्या अर्थाने नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे कार्य आतापर्यंत या 10 वर्षामध्ये उभं केलेलं आहे यातला एकच दाखला या ठिकाणी आवर्जून देतो. आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की जे राम मंदिरचा संघर्ष आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे, या राम मंदिरचा संघर्ष होत असताना हा संघर्ष आता फक्त 10 वर्षापूर्वीचा नव्हे तर राम मंदिरचा संघर्ष जवळजवळ 500 वर्षापासून या राम मंदिरच्या संघर्षासाठी अनेक रामवीरांनी त्या ठिकाणी राम भक्तांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं होतं. राम मंदिरचा संघर्ष तो झालेला आहे, तो संघर्ष सत्तेसाठी नव्हता, तो संघर्ष स्वार्थासाठी नव्हता, तो संघर्ष खुर्चीसाठी नव्हता, तर तो संघर्ष होता करोडो भारतीयांच्या अस्मितेचा असणाऱ्या राम मंदिराचा संघर्ष होता. आणि राम मंदिराचा संघर्ष हा खऱ्या अर्थाने होत असताना नरेंद्रजी मोदी साहेबांनी ते राम मंदिर आज उभं केलेलं आहे. या राम मंदिरचा आदर्श घेऊन आपण साऱ्यांनी पाहिलं की 22 जानेवारीला झालेला तो प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे. याच्या अगोदर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर आणीबाणीचा विषय जर आपण सोडला तर आणीबाणीच्या संदर्भात त्यावेळेला जे काही
जनजागृती झालेली होती, त्यावेळेला जी काय भारताची जनता एकत्रपणे आलेली होती, त्यानंतर खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुन्हा कधीही भारतीय जनता एकत्र आलेली नव्हती. परंतु खऱ्या अर्थाने नरेंद्रजी मोदी साहेबांनी ज्या वेळेस 22 जानेवारीचा राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा आपण साऱ्यांनी पाहिला, त्यावेळेस संपूर्ण भारत देशातील संपूर्ण जनता पुन्हा एकदा एकत्र या ठिकाणी उभी राहिलेली होती, हे आपण साऱ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि म्हणून आपण नरेंद्रजी मोदी साहेब यांना पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आपण सारेच जण एकत्रपणे त्या ठिकाणी झटत आहोत. मी पुन्हा एकदा या ठिकाणी माझ्या कर्जत मतदारसंघाच्या वतीने या ठिकाणी आपणांना ग्वाही देतो की जवळजवळ 40 ते 50 हजार मताची आघाडी कर्जत मतदारसंघात आपल्याला देऊ असं अभिवाचन आपल्याला या ठिकाणी देतो. माझे दोन्ही सहकारी विधानसभेतील सहकारी हे सुद्धा प्रशांतजींचं ते मोठी आघाडी या ठिकाणी मिळणारच आहे, त्यामुळे आप्पा तर विजयी झालेलेच आहेत. फक्त आपण साऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करून जास्तीत जास्त मताधिक्य वाढवण्याचं काम या ठिकाणी करावं. पुन्हा एकदा मोठ्या संख्येने उपस्थित या ठिकाणी असणाऱ्या सर्व माझ्या बांधवांना माता भगिनींना मनापासून या ठिकाणी जय महाराष्ट्र करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देशाचे नेते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांचं मार्गदर्शन आपल्याला होणार आहे. देश बदलतोय, देशाची दळणवळण व्यवस्था बदलते आणि गेले 10 वर्षामध्ये या देशामध्ये रस्त्याचं जाळं ज्यांनी निर्माण केलं, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंतचे रस्ते करण्याचं काम आणि या देशातील दळणवळण व्यवस्था सुधारण्याचं काम ज्यांनी केलं, ते आदरणीय गडकरी साहेब आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. मी त्यांचं मावळ लोकसभा मतदारसंघातील या रायगडच्या 3 विधानसभेच्या माध्यमातून मनस्वी आभार व्यक्त करतो. गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये या मावळ लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्नांच्या संदर्भामध्ये आदरणीय गडकरी साहेबांनी यांनी सहकार्य केलं आणि मार्गदर्शन केलेलं आहे. पनवेल ते JNPT ला जाणाऱ्या रस्त्यावरती 25 किलोमीटरच्या रस्त्यावरती 3-3, 4-4 तास ट्रॅफिक जाम होती आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून 8 लेनचा रस्ता झाला. महिन्याकाठी 35 हजार कंटेनर जात होते, त्याची आता 1.5 लाख कंटेनर जातात. देशाच्या आर्थिक व्यवस्थेला बळ देण्याचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांनी केलेलं आहे. या मतदारसंघातील अनेक रस्त्याच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीमध्ये जेवढा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून आला नाही तेवढा निधी देण्याचं काम या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये नितीनजी गडकरी साहेबांनी केलेलं आहे. या रायगड जिल्ह्यामध्येच नाही तर पुणे जिल्ह्याच्या तळेगाव, चाकण, शिक्रापूर या रस्त्यासाठी जवळपास 3,600 कोटी रुपये माननीय गडकरी साहेबांनी दिले, त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली, ठेकेदार निश्चित झालेला आहे. त्याचबरोबर देवरोडच्या सेंटर पॉइंट पासून तो वाकडपर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी जवळपास 6,600 कोटी रुपयाचा DPR देखील मंजूर केलेला आहे. चौकच्या या परिसरापासून तर JNPT ला जाणारा नवीन मार्गासाठी मोठा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून माननीय गडकरी साहेबांनी दिलेला आहे. आणि केवळ आपल्या मतदारसंघामध्ये नाही, देशाच्या एकूणच परिस्थिती जर पाहिली तर सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेलं केंद्रीय मंत्रिमंडळ या माध्यमातून अनेक मोठे निधी या मतदारसंघामध्ये देण्याचं काम केलेलं आहे. जो रसायनीच्या या परिसरामध्ये आपला HAL कारखाना येतो आणि त्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती बिघडत असताना आतापर्यंत जवळपास केंद्र सरकारने 498 कोटी रुपये देण्याचं काम केलेलं आहे. पुण्याच्या परिसरामध्ये असलेला हिंदुस्थान अँटोबॅटिक्स कारखाना या कारखान्यासाठी जवळपास 467 कोटी रुपये देण्याचं काम माननीय केंद्र सरकारने केलंय. अशा अर्थानं उद्योगाला देखील चालना देण्याचं काम, त्याला मदत करण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि एवढंच राहिलं नाही तर केंद्र सरकारच्या माध्यमातून रेल्वेचं जाळं या संपूर्ण देशामध्ये होत असताना आपल्या मतदारसंघामध्ये पनवेल ते उरण
या मार्गिकेचं काम पूर्ण झालं, त्या ठिकाणी आपली ट्रेन धावू लागली. पनवेल ते कर्जत या मार्गिकेचं काम जवळपास 70-80% पूर्ण होत आहे. उद्याच्या कालावधीमध्ये या मार्गिकेवरती देखील लोकल सेवा आणि ट्रेन धावू शकतील. या मार्गिकेवरती असणाऱ्या संपूर्ण परिसरामध्ये पनवेलचं रेल्वे स्टेशन विस्तारीकरणाचा भाग असेल. आपण जर पाहिलं याच मतदारसंघामध्ये उरण आणि कर्जतच्या मतदारसंघामध्ये पर्यटनाला चालना देण्याच्या संदर्भामध्ये मोठं पाऊल घेण्यात आलं. माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून ई रिक्षाला प्राधान्य देऊन त्या ठिकाणी ई रिक्षा चालू करण्याचं देखील काम केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं. टॉय ट्रेन ती पर्यटकाचं आकर्षक असणारी ट्रेन, आणि त्या टॉय ट्रेन बंद करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला होता. आणि रेल्वे बोर्डाने निर्णय घेतल्यानंतर रेल्वे मंत्र्याला जाऊन मी विनंती केली. ती विनंती रेल्वे मंत्र्यांनी मान्य केल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास 150 कोटी रुपये केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाने आपल्या माथेरानच्या या टॉय ट्रेनला दिलं. जे वर्षभरामध्ये 10 लाख पर्यटक त्या माथेरानला येतात, त्यातले 5 लाख पर्यटक त्या मिनी ट्रेननी टॉय ट्रेननी प्रवास करतात. विद्यार्थ्यांचं, तरुणांचं, मुलांचं आकर्षण असणारी ती ट्रेन आता एक चांगल्या पद्धतीने कार्यरत होती, आणि त्याला मोठं सहकार्य प्रामुख्यानं केंद्र सरकारचं मिळालं. याचबरोबर पर्यटनाला चालना देण्याचं काम, पर्यटनाला अधिकचं महत्त्व देण्याचं काम केंद्रीय नेतृत्वाने नेहमीच या मतदारसंघामध्ये केलं आहे. आपण पाहतो कल्याण मुरबाड कर्जत ते वाया नवीन मार्ग जो होतोय भीमाशंकरला जाणारा, त्याचा पहिला दुसरा फेज पूर्णत्वाला झालेला आहे. माननीय गडकरी साहेबांनी देखील त्यांच्या खात्यातून मोठा निधी या रस्त्याच्या संदर्भामध्ये दिलेला आहे. कर्जतच्या परिसरामध्ये वन खात्याची फॉरेस्टची जागा येत असल्यानं त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये NOC मिळाल्यानंतर कर्जतपासून भीमाशंकरला जोडणारा नवीन मार्ग या मतदारसंघातून होतोय, आणि त्याचं सर्व श्रेय माननीय गडकरी साहेबांकडे जाते. आणि अशा तऱ्हेने या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना तो आदिवासी परिसर असू द्या, शहरी भाग असू द्या, त्या शहरी भागातील मेट्रोला प्राधान्य देऊन पिंपरी चिंचवडची मेट्रो असेल, पनवेलची मेट्रो असेल, याला गती देण्याचं काम पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या मंत्रिमंडळाने सातत्याने घेतलेलं आहे. या परिसरामध्ये आपण सगळे काम करत असताना कर्जतच्या परिसरामध्ये असेल, खालापूरच्या परिसरामध्ये असेल किंवा मावळच्या परिसरामध्ये असेल, मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव राहतोय. केंद्र सरकारने पंडित दीनदयाळ ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून या आदिवासी भागामध्ये पहिल्यांदा त्यांच्या घरामध्ये दिवा लावण्याचं काम, लाईट पोहोचवण्याचं काम या गेल्या अनेक वर्षामध्ये कधी झालं नाही, 65 वर्षामध्ये झालं नाही, ते करण्याचं काम या सगळ्या मतदारसंघामध्ये मी केलं. मी तर सांगेल की एखादा मोठा प्रकल्प आम्ही अनेक केले ज्याचा उल्लेख महेश बालदे यांनी केलेला आहे, मी देखील अनेक भाषणातून त्याचा उल्लेख करतो. रेल्वेचं जाळं निर्माण केलं, रस्त्याचं जाळं निर्माण केलं, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या मतदारसंघातले शहर आपण स्मार्ट सिटीमध्ये घेतले, अमृत योजनेच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघातील रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याचं काम आपण केलं आहे. त्याचबरोबर अमृत योजनेच्या माध्यमातून मोठ्या शहरांना, पनवेल शहर असेल, पिंपरी चिंचवड शहर असेल, याला मोठा निधी देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं. आणि हे होत असताना त्या आदिवासी भागामध्ये स्वातंत्र्यानंतर कधी त्यांच्या घरामध्ये लाईट पोचली नाही, त्यांना जाण्यासाठी रस्ता नव्हता, आणि ते सगळं काम केलं. तर माझ्या आयुष्यामध्ये मोठं काम कुठं केलं असेल, त्या आदिवासी बांधवांना लाईट आणि रस्ता दिला ते मोठं काम केलं. आणि मग गडकरी साहेब आपलं मनस्वी आभार व्यक्त करतो. लोकसभेचा सदस्य या नात्यानं गेले 10 वर्ष या मतदारसंघाच्या विकासासाठी आपण नेहमीच सहकार्य केलंय. गेल्याही पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माझ्या प्रचाराच्या दरम्यान आपण आला होता. याही प्रचाराच्या दरम्यान 2024 लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आपण आला, आपलं मनस्वी आभार व्यक्त करतो. या परिसरामध्ये काम करत असताना तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्याशी एकरूप होऊन गेले 10 वर्ष काम करतो, आणि भविष्यात देखील पुढच्या कालावधीमध्ये देखील गेल्या 10 वर्षामध्ये केलेलं काम आणि पुढच्या अनेक वर्षामध्ये करणारं काम आपण नक्कीच एक चांगलं काम करू. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, सन्माननीय देवेंद्रजी, सन्माननीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं काम होतं. इरशरवाडीची घटना घडली त्यावेळी संपूर्ण राज्य मंत्रिमंडळ त्या ठिकाणी धावून आले. राज्याचे पालकमंत्री या विभागाचे उदयजी सामंत,
रात्रभर ठाण मांडून बसले होते. आपल्याला एक चांगले खरं तर पालकमंत्री मिळाले. खऱ्या अर्थानं पालकत्व स्वीकारल्यानंतर या परिसरातील नागरिकांना न्याय देण्याची भूमिका सातत्यानं ठेवलेली आणि म्हणून येणाऱ्या 13 मेला आपलं मतदान होणार आहे. या 13 मेच्या मतदानामध्ये आपण सर्वांनी भाग घेऊन धनुष्यबाण ही माझे निशाणी धनुष्यबाणाचं बटन दाबून पुन्हा एकदा देशाच्या राजकारणामध्ये तुमचं सहकार्य यावं अशा प्रकारची विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज महाराष्ट्रातील आणि देशातील लोकसभेच्या मतदानाचा 3रा टप्पा संपला आणि या 3रा टप्प्यामध्ये या कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी रायगड या 2 जागांचा समावेश होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री मी स्वतः आहे आणि रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री देखील मी स्वतः आहे. मी आवर्जून गडकरी साहेबांना सांगू इच्छितो की नरेंद्र मोदी साहेबांनी केलेली विकासाची कामं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही केलेली विकासाची कामं आणि त्याच्यामध्ये असलेलं महाराष्ट्र सरकारचं योगदान यामुळं आमच्या कोकणातल्या 2 जागा आजच निवडून आलेल्या आहेत हे मी ठामपणाने या ठिकाणी सांगतो. आता अर्धा पश्चिम महाराष्ट्र आणि अर्धा कोकण असलेली जागा ती म्हणजे आप्पा बारण्यांची जागा आणि आप्पा बारण्यांच्या ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये साईच्या साई आमदार हे महायुतीचे आहेत आणि तगडे आमदार आहेत. त्याच्यामुळं पालकमंत्री म्हणून मला विश्वास आहे की आमच्यापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन आप्पा बारणे साहेब नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी लोकसभेमध्ये जातील. अनेक विकासाची कामं त्यांच्या माध्यमातून पार पाडलेली आहेत. साईच्या साई आमदार अतिशय चांगलं काम राज्य शासनाच्या मार्फत करतायत, केंद्र शासनाच्या मार्फत करतायत आणि आज हजारोंच्या संख्येनं आपण जमलाय. त्याच्यामुळं माझी देखील पालकमंत्री म्हणून खात्री झाली की आप्पा बारणे साहेबांचा विजय आता निश्चित आहे. आज गडकरी साहेबांना एक मी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो. गडकरी साहेब, आमच्यावर कायमस्वरूपी आरोप होतो की आम्ही गुवाहाटीला गेलो. पण गुवाहाटीला आम्ही 2 दा गेलो. एकदा आम्ही उठाव केला म्हणून गेलो आणि दुसऱ्या वेळी आम्ही उठाव यशस्वी झाला म्हणून गेलो. पहिल्या वेळी ज्यावेळी गुवाहाटीला गेलो होतो तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर चालू होतं आणि दुसऱ्या वेळी गुवाहाटीला गेलो तेव्हा गुवाहाटीच्या लोकांनी सांगितलं की या गुवाहाटीचा सगळा जो रचनात्मक कायापालट झालेला आहे याचे जनक फक्त आणि फक्त गडकरी साहेब आहेत आणि त्याच्यामुळंच गुवाहाटीचा हा कायापालट झालेला आहे. मी गुवाहाटीचा उल्लेख एवढ्यासाठीच केला की गुवाहाटी म्हटल्यानंतर ताबडतोब मनामध्ये बसतं आणि म्हणून गुवाहाटीपासून आमच्या रत्नागिरीपर्यंत नॅशनल हायवे आपला कदाचित रखडला असेल पण मी त्याचा साक्षीदार आहे की नागपूरच्या जवळचं काम असल्यासारखं नागपूरच्या मतदारसंघातलं काम असल्यासारखं आदरणीय गडकरी साहेबांनी 10 ते 12 वेळा त्याच्या बैठका लावल्या आणि या बैठकीच्या अंती ते यशस्वी झाले. आम्ही देखील यशस्वी झालो. आता आमच्या मुंबई गोवा महामार्गाचं काम या अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो रत्नागिरीचं त्या रत्नागिरीवरून कोल्हापूर मार्गे नागपूरला जाणारा जो रस्ता आहे तो देखील गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होतोय. हे एवढ्यासाठीच सांगतोय की जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून महेशजी तुमच्याच नेतृत्वाखाली 8 ते 10 महिन्यापूर्वी गडकरी साहेबांचा एक कार्यक्रम झाला इथल्या देखील नॅशनल हायवेचा ते देखील काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून महेशजींनी मगाशी जो या ठिकाणी उल्लेख केला की देशामध्ये ज्यांना विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं ज्यांचा पायगुण चांगला आहे हे आप्पांनी ज्या ठिकाणी सांगितलं की योगायोगानं 5 वर्षापूर्वी गडकरी साहेब तुमच्या प्रचारासाठी आले होते आणि योगायोगानं पुन्हा तेच आलेले आहेत त्याच्यामुळं आप्पा तुमची चिंता मिटलेली आहे तुम्ही लोकसभेमध्ये जाणार हे आता निश्चित झालेलं आहे. पण शेवटी विकास कामं करणं आणि विकासाला न्याय देणं ही जशी केंद्र सरकारची जबाबदारी आहे तशीच राज्य शासनाची जबाबदारी आहे. मला आठवतो तो दिवस ज्याचा उल्लेख आप्पांनी केला महेश बालदीने केला इरसालवाडीतली दुर्घटना. पण इरसालवाडीची दुर्घटना झाल्यानंतर दुर्दैवानं ती लोक काय आम्ही परत आणू शकलो नाही पण उरलेल्या लोकांना छत देण्याचं काम शिंदे सरकारने केलं, देवेंद्रजींनी केलं, अजितदादांनी केलं हे देखील मला ठामपणानं सांगताना इथं मनापासूनचा आनंद होतोय. आणि महेश बालदी असतील, महेंद्र थोरवे असतील, प्रशांत ठाकूर असतील, सुरेश लाड असतील
या सगळ्यांचा विकासात्मक पाठपुरावा सरकारकडे एवढा मोठा असतो की त्यांची कटकट लगो म्हणून काही विकास कामं करावी लागतात. महेश बालदीने ही सभा आयोजित केली. मी गडकरी साहेब एकच आपल्याला किस्सा सांगतो की महेश बालदींचा पाठपुरावा कसा असतो, प्रशांतजी ठाकूरांचा पाठपुरावा कसा असतो. मला वाटलं मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री झालो. महाराष्ट्रातला मोठा जिल्हा आहे, या मोठ्या जिल्ह्याला न्याय देत असताना, विकासात्मक काम करत असताना लोकप्रतिनिधी स्वतःची स्वतः कामं करून घेऊ शकतील, परंतु प्रत्येक छोट्या कामाचा पाठपुरावा देखील महेशजींनी, प्रशांतजींनी, महेंद्र थोरवेंनी केलेला आहे. आणि म्हणून जो विकासात्मक कायापालट या संपूर्ण जिल्ह्याचा झाला आहे, याला कारणीभूत आमचे महायुतीचे आमदार आहेत. महायुतीचे आमदार अतिशय चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा करतात, अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकारकडे येऊन आपली बाजू मांडतात, म्हणूनच या रायगड जिल्ह्याचा कायापालट झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा जिल्हा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा जिल्हा आहे. आणि म्हणून त्यांना अभिप्रेत असलेला विकास जर करायचा असेल तर पुन्हा एकदा आप्पा बारणेंना लोकसभेमध्ये पाठवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण 400 पार म्हणतो, पण या 400 पारमध्ये आप्पा बारणेंचा क्रम हा पहिल्या 5 क्रमांकामध्ये असला पाहिजे, त्यांचं मताधिक्य पहिल्या 5 क्रमांकामध्ये असला पाहिजे, यासाठी गडकरी साहेब आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा गडकरी साहेबांचं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळ्या आमदारांच्या वतीनं गडकरी साहेबांना शब्द देतो. प्रामाणिकपणानं, निष्ठेनं सगळे आमदार काम करून आप्पासाहेब बारणेंना किमान 2.5 लाखाचं मताधिक्य मिळवून देतील ही खात्री पालकमंत्री या नात्यानं मी गडकरी साहेबांना देतो. आपल्या मनातला विकास पालकमंत्री या नात्यानं पूर्ण करण्याची हमी देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आणि धनुष्यासमोरचं बटन दाबून आप्पा बारणेंना फार मोठं मताधिक्य आपण मिळवून द्यावं ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी नितीनजी गडकरी यांना ऐकण्यासाठी आलेला, पण मी इथे आलोय एवढ्यासाठी आमच्या महायुतीचा राष्ट्रीय नेता आणि विकास पुरुष म्हणून संपूर्ण देशाला परिचित असणारा एवढा मोठा नेता नितीनजी गडकरी यांचं शिवसेनेच्या वतीने तिकडे स्वागत करा अशा तऱ्हेचा आदेश मला एकनाथ शिंदेने दिला, म्हणून मी त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आलोय. मी फार काय बोधामृत बाजणार नाही. 10 वर्ष आप्पांनी मी खासदार होतो, मी आता निवृत्त झालो. आप्पा पिंपरीला नगरसेवक होते, स्टँडिंग कमिटी चेअरमन होते, गटनेते होते आणि आता खासदार झाले, संसद रत्न मिळाला त्यांना. अशा तऱ्हेचं आप्पांचं राजकीय पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे. मी त्यांचं कारकीर्द संसदेमधली एकदम जवळून बघितलेली. 600 प्रश्न विचारलेत ह्या आप्पांनी, 600 प्रश्न. 150 चर्चेमध्ये भाग घेतला. या परिसरातील जे प्रश्न बघाशी त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले, त्याच्या व्यतिरिक्त देखील पिंपरी आणि चिंचवड हा जो भाग आहे आयटीचा फार मोठा वर्ग तिथे राहतो, बाजारपेठ तिकडे आहे, मावळसारखा गावखेड्याचा भाग तिथे आहे आणि घाटाच्या खाली इकडचे हे 3 विधानसभा आहेत. त्या घाटाच्या खाली आणि वरती असं रपेट करत करत या मतदारसंघामध्ये भ्रमण करायचं आणि संसदेमध्ये जाऊन त्यांच्या व्यथा मांडायच्या. रेड झोन म्हणजे मिलिटरीच्या हद्दीमध्ये असणाऱ्या जमिनीवरती राहणारे वर्षानुवर्ष लोक राहतात, त्यांना रेड झोनची नोटीस देऊन त्यांना त्या ठिकाणी परांगदा करण्याचा प्रयत्न चालू होता, त्याला रोखण्याचं काम आप्पांनी केलेलं आहे. किंवा आता अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या, रेल्वे कर्जत ते लोणावळा, किंवा आता मगाशी आपण बघितलं की मुंबईपासून किती जवळ आलात आपण,
पण एक तासामध्ये मुंबई म्हणजे या देशाची राजधानी, आंतरराष्ट्रीय नगरी ही तुमच्यापासून फक्त एक तास अंतरावरती आहे, हे फक्त आणि फक्त या ठिकाणी असणाऱ्या युतीचं जे शासन आहे त्याच्यामुळे झालेलं आहे। त्यामुळे मी आप्पांना या ठिकाणी वयोमानानुसार आशीर्वाद द्यायला आलो आहे आणि नितीन गडकरी साहेबांचं अत्यंत अंतःकरणापासून स्वागत करायला आलो आहे की एक सच्चा दिलाचा, एका वर्षा स्तरावरती बीजेपीचं ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे अशा नितीन गडकरी साहेबांचं या ठिकाणी मी अंतःकरणापासून स्वागत करतो, आप्पांना शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या वतीने आपल्या सर्व या ठिकाणच्या जनसमुदायाला मी कडकडीची विनंती करतो की आप्पाला आपल्याला परिचित आहेत, आप्पाला बहुसंख्य मताने धनुष्यबाण बटणावर बटन दाबवून आपण त्यांना विजयी करा एवढी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सभेला येत असताना मला विशेष रूपाने 1996-97 आठवण झाली। मी महाराष्ट्राचा बांधकाम मंत्री असताना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग जो होता त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम याच भागामध्ये झाला होता, त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये, आणि पहिल्यांदा त्या कार्यक्रमाची आज मला आठवण येत होती। आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्येच नाही तर देशाच्या इतिहासामध्ये हा पहिला द्रुतगती महामार्ग बनवण्याचं भाग्य मला प्राप्त झालं आणि हे भाग्य ज्यांच्यामुळे प्राप्त झालं त्या बाळासाहेब ठाकरे यांचं मला विशेष रूपाने स्मरण होतं। बाळासाहेबांचं माझ्यावर विशेष प्रेम होतं आणि सातत्याने ते प्रेम त्यांनी व्यक्त केलं। मला आठवतं की राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या जीवनावर जेवढे सगळे फोटोग्राफ्स होते त्याचं एक पुस्तक प्रकाशित करण्याचं ठरवलं होतं आणि त्याकरता त्यांनी बाळासाहेबांच्या निर्णया ठिकाणी त्यांना फोटो घ्यायचे होते। त्यावेळी आमचं सरकार गेलं होतं, एक दिवस मला राज ठाकरेंचा फोन आला की वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट जो तुम्ही बांधलाय त्याच्यावर बाळासाहेब आणि तुम्ही असा फोटो काढायचा आहे। त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की बाळासाहेबांनी असं सांगितलं की या पुलावर तुला जर माझा फोटो काढायचा असेल तर एका कंडिशनवर, हा पूल बांधणारा नितीन माझ्याबरोबर असेल तरच मी फोटो काढीन, नाही तर नाही काढणार। बाळासाहेबांचं एक अलौकिक व्यक्तिमत्व होतं आणि म्हणून आज त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो आहे। आपल्या या भागामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जवळपास 2,00,000 कोटी रुपयापेक्षा जास्त कामं झालेली आहे। मी शिपिंग मंत्री होतो तेव्हा या भागातल्या तरुण मुलांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून जैन पेटीकरता सागरमाला प्रकल्पातून जवळपास 2,00,000 कोटी रुपयाचे प्रकल्प निश्चित केले
आणि त्यातले अनेक प्रकल्प आज पूर्ण झाले. स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये आपल्या भागातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, इथल्या भूमिपुत्रांना काम मिळालं पाहिजे, हीच तळमळ आणि अस्वस्थता या कामामागे होती. आणि मला अतिशय आनंद आहे की आज मोठ्या प्रमाणात जे एन पी टीचा विकास झालेला आहे. पुन्हा रेल्वेची डबल लाईन येते आहे. केवळ एवढंच नाही तर दिल्लीपासून मुंबईपर्यंत जे एन पी टीपर्यंत येणारा 1,00,000 कोटी रुपयाचा द्रुतगती महामार्ग देखील यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे. मी या भागामध्ये जेव्हा जेव्हा आलो तेव्हा दरवेळेला काही ना काही घोषणा करून गेलो, पण यावेळी मी जेव्हा आलो तेव्हा निवडणूक आहे आणि त्यामुळे घोषणा करता येत नाही, पण मी निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीच तुमच्या भागामध्ये 2 मोठे प्रकल्प मंजूर केले. एक तर प्रकल्प होण्यासारखाच नव्हता. महेश बाल्डींना आणि प्रशांत ठाकूर यांना मी सांगितलं की हा एन एच एस नाही आहे आणि आता हा करणं काही शक्य नाही, तुम्ही आग्रह करू नका. पण महेशने सांगितलं, प्रशांतजींनी सांगितलं, ते दोघेही दिल्लीला आले होते आणि मला म्हणाले या प्रकल्पाचं काम झालंच पाहिजे, काही करा तुम्ही, मार्ग काढा. आणि मग मी महाराष्ट्रात असलेला जो नॅशनल हायवे होता तो डिरिकग्नाइज करून तो स्टेट हायवे बनवला. आणि त्यानंतर हा जो पागोटे जंक्शन ते चौक हा जो जंक्शन आहे ग्रीनफील्ड मार्गाचा, हा 4,500 कोटी रुपयाचा रोड मंजूर केलेला आहे, त्याचं टेंडर निघालेलं आहे आणि येत्या 1-1.5 वर्षात हे काम पूर्ण होईल असा मी तुम्हाला विश्वास देतो. हा रोड असताना केवळ ट्रॅफिक जाम प्रदूषण कमी होणार नाही तर या रोडच्या बाजूला पुन्हा एकदा लॉजिस्टिक पार्क उभे राहतील, या रोडच्या बाजूला इंडस्ट्रियल क्लस्टर्स उभे राहतील आणि या भागामधल्या अनेक तरुण मुलांच्या हाताला काम मिळाल्याशिवाय राहणार नाही असा महत्त्वपूर्ण रोड आहे 4,500 कोटीचा. इलेक्शन संपलं, निर्णय लागला की 1-15 दिवसात या रोडच्या कामाची सुरुवात होईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. दुसरं महत्त्वाचं कळंबोळी जंक्शन. मी जेव्हा मंत्री होतो तेव्हापासून त्या जंक्शनवर एवढा ट्रॅफिक जाम होता की गोव्याकडे जाणारा मार्ग, जे एन पी टीचा मार्ग, मुंबई पुण्याचा मार्ग, या सगळ्या ठिकाणी अनेक प्रकारच्या अडचणी होत्या, ट्रॅफिक जाम होता, पोल्युशन होतं. आणि म्हणून या जंक्शनचा डिझाईन खूप सुंदर केलेला आहे. एक पूल ते एकाच पिलरवर दुसरा पूल, त्याच्यावर तिसरा पूल, त्याच्यावर चौथा पूल आणि जवळपास 1,600 कोटी रुपये खर्च करून हे जे कळंबोली जंक्शन आहे हे जागतिक दर्जाचं बनवण्याचे काम मंजूर करून ठेवलेलं आहे आणि याचंही काम निवडणुकीच्या नंतर लगेच सुरू होईल असा मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो. म्हणजे आजही मी आलो आणि आचारसंहिता जरी असली तरी मंजूर झालेल्या कामं सांगून मी माझा जो रेकॉर्ड होता गेल्या 10 वर्षात की दरवेळेला येऊन मी घोषणा करूनच गेलो आणि ते कामं सगळी पूर्ण करण्याचं समाधान पण मला मिळालं. आज आप्पा या ठिकाणी उभे आहेत, अनेक वेळा या भागातल्या मतदारसंघातल्या कामाकरता त्यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे आणि हा परिसर बदललेला आहे. या भागामधली गरिबी, भूकमरी, बेरोजगारी आता दूर होताना दिसत आहे, तरुण मुलाच्या हाताला काम मिळालेलं आहे, पण याचं श्रेय आप्पांनाही नाही, मलाही नाही आणि मोदींनाही नाही. हे जे काही काम झालेलं आहे या कामाचं खऱ्या अर्थाने श्रेय कोणाला असेल तर माझ्यासमोर बसलेल्या या पनवेलच्या या कर्जतच्या जनतेला आहे. कारण तुम्ही जर आप्पांना निवडून दिलं नसतं, मोदीजी निवडून आले नसते, मी निवडून आलो नसतो आणि आमचं सरकार आलं नसतं तर मी मंत्रीच झालो नसतो आणि मंत्रीच झालो नसतो तर हे काम करायची संधीच मला प्राप्त झाली नसती, ती आपल्या सगळ्यांच्यामुळे झाली. आज देश बदलतो आहे. आपल्याला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, 60 वर्ष काँग्रेस पक्षाने राज्य केलं आणि काँग्रेस पक्षाने हे राज्य करत असताना त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला. पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री होते, त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला. मग इंदिरा गांधी आल्या, त्यांनी 20 कलमी 5 कलमी कार्यक्रमाच्या घोषणा केल्या, त्यांनी सांगितलं आम्ही गरिबी हटवू.
मग राजीव गांधी आले, त्यांनी सांगितलं आम्ही गरिबी हटवू. मग सोनिया गांधी आल्या, त्यांनी सांगितलं आम्ही गरिबी हटवू. आणि आता राहुल गांधी पण तेच सांगतात आहेत की आम्ही गरिबी हटवू. 60 वर्ष सत्तेत संधी मिळाली, पण या 60 वर्षामध्ये कोणाची गरिबी हटली? शेतकऱ्याची गरिबी हटली, मजदुराची गरिबी हटली. आपण जर विचार केला तर या 60 वर्षामध्ये आपण आहो तिथंच राहिलो. हा एक गोष्ट खरी आहे, जे काम झालं असेल ते मान्य केलं पाहिजे. काँग्रेसच्या काळामध्ये गरिबी हटली, पण ती फक्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची, चेले चपाट्यांची आणि चमच्यांची गरिबी हटली, पण मात्र सामान्य जनतेची नाही हटली. आज मला आनंद आहे की आम्ही अशी आर्थिक व्यवस्था निर्माण करायला घेतली आहे ती गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण होईल आणि तरुण मुलाच्या हाताला काम मिळेल. या जिल्ह्यामध्ये डाव्या विचारसरणीचेही अनेक नेते मोठे होऊन गेले, त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कुठल्याही प्रकारची शंका घ्यायचं कारण नाही. कारण आम्ही लोकशाहीमध्ये मतभिन्नता मानतो, पण मनभेद मात्र मानत नाही. त्या सगळ्यांबद्दल मला मनात सन्मान आहे, पण त्या काळामध्ये कम्युनिस्ट पार्टीने आपल्या आर्थिक सिद्धांताच्या आधारावर देशाच्या विकासाचं मॉडेल मांडलं. समाजवादी पार्टीने SM जोशी, त्यानंतर मोठे मोठे नेते जॉर्ज फर्नांडिस साहेब, मधु दंडवते, डॉक्टर राम मनोहर लोहिया या सगळ्यांनी समाजवादी मॉडेल मांडलं. स्वतंत्र पक्षाच्या रूपाने लिबरल इकॉनॉमीच्या आधारावर अमेरिकन साम्राज्यवादी मॉडेलचं समर्थन करून त्यावेळी स्वतंत्र पार्टी निर्माण झाली. पण आज सगळ्या विचारधारा समाप्त झाल्या. मी ज्यावेळी चीनच्या प्रधानमंत्र्यांनी आणि अध्यक्षांनी, मी पार्टीचा अध्यक्ष असताना मला निमंत्रित केलं होतं, आणि ज्यावेळी मी शांघायमध्ये गेलो त्यावेळी मी बघितलं की त्या ठिकाणी मोठी मोठी डेव्हलपमेंट सुरू होती. मी चीनमधल्या कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांना प्रश्न केला, पैसा कुठून आला? त्यांनी मला सांगितलं की जगामध्ये जे मंगोलियन वंशाचे जे श्रीमंत लोक आहेत, ज्यांचं ओरिजिन चायनाशी जुळलेलं आहे, त्या मंगोलियन लोकांनी खूप इन्व्हेस्टमेंट चीनला दिली आणि त्यातून आमच्या विकासाच्या कार्यक्रमाला गती मिळाली. मी त्यांना लगेच प्रश्न विचारला की तुमच्या देशात फक्त लाल झेंडा फक्त राहिला आहे, पण तुमचे विचार मात्र बदलून गेले आहे, हे कसं? तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या देशातला गरीब असेल, शेतकरी असेल, मजदूर असेल, त्याच्याशी आमची कटिबद्धता आहे, आणि त्याची गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी दूर करायची असेल तर जे धोरण असेल ते आम्ही स्वीकारू, असं म्हणून त्यांनी कबूल केलं की त्यांनी आता फक्त लाल झेंडा ठेवला पण विचार सोडून दिले. पण भारतीय जनता पार्टीने गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि त्याआधी अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली या देशाच्या विकासाचं नवीन आर्थिक मॉडेल तयार केलं. ते मॉडेल काय होतं? पंडित दीनदयाल उपाध्यायांचं जे सामाजिक आर्थिक चिंतन होतं, जे अंत्योदयच्या रूपाने प्रसिद्ध आहे, की या समाजातला तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे, जो दलित आहे, पीडित आहे, शोषित आहे, ज्याला राहायला घर नाही आहे, ज्याच्या अंगावर कपडा नाही आहे, ज्याला खायला अन्न नाही आहे, त्या दरिद्र नारणाला आम्ही केंद्रबिंदू मानून कार्य करू, आणि ज्या दिवशी त्याला रोटी कपडा आणि मकान मिळेल त्याच दिवशी आपलं कार्य पूर्ण झालं असं आम्ही समजू. हे पंडित दीनदयाल उपाध्यायांचं सामाजिक आर्थिक चिंतन, हे उद्दिष्ट समोर ठेवून गेल्या 15 वर्षात आम्ही काम केलं. आज माझ्याकडे पैशाची कमी नाही आहे, मी 50 लाख कोटी रुपयाची कामं केली आहे. JNPT ला 2000 कोटी रुपये वर्षाचा फायदा आहे. हा पैसा कुठून आणला? हा पैसा लोकांकडून घेतला. मला आठवतं, मी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो, मुंबई पुणे हायवे बांधला, देशातला पहिला BOT प्रोजेक्ट ठाणे भिवंडी बायपास, ठाणे नाशिक रोडवरचा तो रस्ता बांधला, वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट बांधला, पंचावन उड्डाणपूल बांधले. तेव्हा हे पैसे सरकारचे नव्हते. मी त्यावेळी MSRDCची स्थापना केली, कॅपिटल मार्केटमध्ये गेलो, लोकांकडनं, बँकर्सकडनं पैसा आणला, 500 कोटी रुपयाचा बॉन्ड इश्यू सबस्क्राईब केला,
आपल्याला आश्चर्य वाटेल, मला 1200 कोटी रुपये मिळाले, पुन्हा 600 कोटी, पुन्हा एकदा बॉन्ड इश्यू सबस्क्राईब केला, 1100 कोटी रुपये मिळाले. आणि त्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल की धीरूभाई अंबानींनी आणि रिलायन्सनी मुंबई पुणे हायवेचं 3600 कोटी रुपयाचं टेंडर, लोवेस्ट टेंडर आलं होतं 4 लोकांमधून. मी त्यांना नियमाप्रमाणे द्यायला पाहिजे होतं, पण त्यावेळी मी धीरूभाईंना विनंती केली की तुम्ही 3600 कोटीच्या ऐवजी 1800 कोटीत कराल तर मी तुम्हाला काम देईन. आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या आणि शेवटी ते टेंडर रिजेक्ट झालं. मग MSRDCची स्थापना झाली. मी मार्केटमधून आम्ही पैसे उभे केले, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट आणि 55 उड्डाणपूल बांधून पूर्ण केले. पण मला सांगताना तुम्हाला आनंद होतो आहे की 3600 कोटी रुपयाचं टेंडर, ते काम आम्ही फक्त 1600 कोटी रुपयात बांधून पूर्ण केलं आणि 2000 कोटी वाचवले, म्हणजे आजच्या काळातले 20000 कोटी वाचले. मुंबईच्या उड्डाणपुलाचं एस्टिमेट 1800 कोटी रुपयाचं होतं, ते सगळे पूल, 2 पूल कॅन्सल केले आणि त्या सगळे पूल केवळ 950 कोटी रुपयात बांधून पूर्ण केले. वरळी बांद्रा माझ्या काळामध्ये मी केवळ काय दुर्भाग्य आहे, त्याचे 420 कोटी रुपयात त्याचं टेंडर, आणि नंतरचं सरकार असं 420 निघालं की मी जे काम 420 कोटी रुपयात दिलं होतं ते काम त्यांनी 1800 कोटी रुपयापर्यंत पोहोचवलं. मला एका गोष्टीचा आनंद आहे की आज आपला देश बदलतो आहे. मी ज्यावेळी ही कामं केली ही खूप याचं कौतुक महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या जनतेने केलं. पण आता मी काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत रस्ते बांधतो आहे. हे केवळ भाषणापुरतं नाही आहे. तुम्ही जर हिमाचल प्रदेशामध्ये गेले आणि मनालीला जाता, आपण मनालीवरून रोहतांग पासला सगळेच जण जातात टुरिस्ट, पण त्यावेळी आता जायला 3.5 तासात लागायचे. आता आपण टनेल बांधली आहे, अटल टनेल, तिथून गेल्यावर तुम्ही 8 मिनिटात बाहेर निघता. तिथून हिमालयात आल्यावर 8 टनेल लद्दाख लेहपर्यंत रस्ता हिमालयाच्या मध्यवर्ती भागातून बांधणं सुरू आहे. 8 टनेल आम्ही बांधतो आहे. तिथून लद्दाख लेहला आलं की तिथून निघालो की आशियातली सगळ्यात मोठी 11.60 किलोमीटरची जोजिला टनेलचं काम 80% पूर्ण झालं, कारगिलच्या खाली जिथे युद्ध झालं होतं. तिथून निघालो की एक झेडमोर टनेल बांधली. तिथून श्रीनगरला आलो तर श्रीनगर ते जम्मू याच्यामध्ये 18 टनेल बांधल्या. आता सगळा रस्ता चांगला झाला आणि कटऱ्याजवळ कटरा दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे बांधला, कटरा मुंबई, आणि त्या हायवेने दिल्लीला आलं 6 तासात की तिथून आल्यानंतर डायरेक्ट दिल्लीवरून दिल्ली मुंबई हायवे हा JNPT पर्यंत येणारा. आणि या हायवेला लागलं की सुरतपर्यंत आलं की सुरतवरून नाशिक, नाशिकवरून अहमदनगर, अहमदनगरवरून सोलापूर, सोलापूरवरून कर्नूल आणि कर्नूलवरून कन्याकुमारी, चेन्नई, बेंगलोर, मंगलोर, हैदराबाद, त्रिवेंद्रम, कोचीन. आता तुम्हाला दक्षिणेत जायचं असेल उत्तरेतल्या माणसाला तर त्याला मुंबईत, पुण्यात किंवा कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये येण्याची गरज नाही. या हायवेचा ट्रॅफिक अर्धा कमी होणार आहे, दिल्ली मुंबई पुणे हायवेचा. आणि आज त्या हायवेचं काम जोरात सुरू आहे. बांधवांना बहिणींना आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याकरता सरकारजवळ तेवढे पैसे नाही आहे. म्हणून जे धोरण आम्ही स्वीकारलं की वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन या 4 गोष्टी जिथे येतात तिथे उद्योग येतात, आणि जिथे उद्योग येतात तिथे रोजगार येतो, आणि जिथे रोजगार येतो तिथे गरिबी दूर होते. मी JNPT मध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन मानला, आता जागा विकणं सुरू आहे, मोठ्या मोठ्या इंडस्ट्री येणार आहेत, काही आल्या आहेत, आणि मला विश्वास आहे की या उरण, पनवेल, चौक भागातल्या 10,000 पेक्षा जास्त तरुण मुलाच्या हाताला काम मिळणार आहे. आणि मी नियम करून ठेवलेला आहे की 80% रोजगार या भागातल्या स्थानिक भूमिपुत्रांनाच मिळाला पाहिजे, हाही पण निर्णय केलेला आहे. आज देश बदलतो आहे, देशाची परिस्थिती बदलत आहे. आपल्या भागामध्ये मच्छीमार आहे, आपण मच्छीमारांकरता स्पेशल उरणला मोठं मार्केट बांधलं,
आणि आमच्या सरकारने या ब्ल्यू इकॉनॉमीला मजबूत करण्याकरता एक नवीन योजना तयार केली. आपल्या कोळी बांधवांच्या बोटी या फक्त 10 नॉटिकल माईलपर्यंत समुद्रात जातात. माझी उदय सामंत साहेबांना विनंती आहे की मी कोचीनच्या शिपयार्डमध्ये 1.25 कोटीचं ट्रेलर तयार केलं, ट्रॉलर, आणि त्या ट्रॉलरमध्ये बर्फाच्या कारखान्यापासून सगळं काही आहे. आणि आता श्रीलंकेतल्या मच्छीमारांना ते ट्रॉलर दिले. आपण जशा फॉर्मर प्रोड्यूस कंपन्या केल्या तसा आपण जर कोळी बांधवांच्या फिश प्रोड्यूस कंपन्या तयार केल्या, 10-10, 20-20, 25-25 म्हणून एकेकाला जर ट्रॉलर दिलं आणि आता 10 नॉटिकल माईलच्या ऐवजी ते जर 100 नॉटिकल माईल समुद्रात आतमध्ये गेले तर आपलं मत्स्य उत्पादन कमीत कमी 8-10 पटीने वाढेल आणि आपला कोळी बांधव डॉलरमध्ये इन्कम मिळवून श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही. ती योजना मी आणली. माझी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये पण या योजनेत थोडं लक्ष घालून तुम्ही जर केलं तर कोकणाची इकॉनॉमी बदलत नाही. पर्यटनाचा विकास झाला पाहिजे. मला माहिती आहे की मुंबईपासून गोव्याच्या मार्गावर अनेक अडचणी आल्या. ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा भुजबळसाहेब बांधकाम मंत्री होते, त्यांनी काम सुरू केलं. मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही. कामात अनेक अडचणी आल्या. मलाही वाईट वाटतं की एवढं सगळे कामं होत असताना हे काम अडकलं. पण आज मी तुम्हाला विश्वास देतो की यावर्षी पाऊस पडायच्या आत 95% रोड पूर्ण होऊन जाईल आणि पुढच्या 3 महिन्यात 100% पूर्ण होईल. आपल्याला आता त्रास होणार नाही याचा विश्वास पण मी आपल्या सगळ्यांना देतो. मला विश्वास आहे की मोदीजींच्या नेतृत्वाखाली शेतकरी, शेतमजूर, आपल्या इथले गरीब लोक, आदिवासी, दलित, पीडित, शोषित जनता यांचा विकास करण्याचा आपण प्रयत्न केला. याचं कारण काय, आज विकास का करू शकतो? कारण आज महाराष्ट्राच्या विकासाला डबल इंजिन लागलेलं आहे. एकीकडे मोदींचं इंजिन आहे, दुसरीकडे शिंदे साहेबांचं इंजिन आहे. आणि डबल इंजिनमुळे महाराष्ट्राच्या राजधानी एक्सप्रेसचा वेग हा 3 पट वाढलेला आहे विकासाचा. आणि म्हणून हा सगळा विकास तुम्हाला पाहायला मिळतो. माझ्या बांधवांनो, बहिणींनो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकडोजी महाराज असतील, गजानन महाराज असतील, गाडगे महाराज असतील, या सगळ्यांनी महाराष्ट्राला एक सांस्कृतिक इतिहास दिलेला आणि तो इतिहास ही महाराष्ट्राची ताकद आहे. आणि म्हणून 12,000 कोटी रुपयाचा पंढरपूर आणि देव आळंदी यांना जोडणारा पालखी मार्ग आम्ही जवळपास पूर्ण केलेला आहे. मी कालच पंढरपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून इकडे आलो, जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर पोहोचलो. तुळजापूर असेल, अक्कलकोट असेल, जेवढे जेवढे आपली श्रद्धेची स्थानं आहेत त्या प्रत्येक ठिकाणी मजबूत रस्त्यांनी जोडून या संतांचा विचार, या संतांची संस्कृती, या संतांची शिकवण आपण महाराष्ट्रामध्ये सातत्याने प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी असं ज्यांचं वर्णन केलेलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत आहे. शिवाजी महाराजांचं जीवन, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं कार्य, एक आदर्श पिता, एक आदर्श पती, आदर्श राजा, आदर्श शासक, प्रत्येक क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आमच्याकरता आदर्श आहे. माझ्या दिल्लीच्या ऑफिसमध्ये माझ्या आईवडिलांचा फोटो नाही आहे पण माझ्या खुर्चीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. माझ्या सरकारी ऑफिसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. कारण आम्हाला महाराष्ट्रात नाही, देशात मोदीजींच्या नेतृत्वाखाली शिवशाही निर्माण करायची आहे. आणि महात्मा गांधींनी ज्याचं वर्णन केलं होतं ते प्रभू रामचंद्राचं रामराज्य निर्माण करायचं आहे. या देशातले गरीब असतील, शोषित असतील, पीडित असतील, आदिवासी असतील, जे आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांचं जीवन बदलवायचं आहे. ज्यांच्या जीवनामध्ये अंधार आहे,
त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश पोहोचवायचा आहे. आज जगामध्ये एका मोठ्या मुद्द्याची चर्चा होते, त्याचा अर्थ आहे सुखांक. युनोमध्ये याच्यावर चर्चा, सुखांक म्हणजे काय, ज्याचा उल्लेख आता या ठिकाणी वक्त्यांनी केला, आदिवासी पाडा आपल्याला दाखवला की प्रत्येक गावात प्यायला पाणी मिळालं पाहिजे, प्रत्येक गावात त्याच्या गरीब लोकांच्या मुलांना चांगली शाळा असली पाहिजे, प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत असली पाहिजे, प्रत्येक गावामध्ये आपल्याला चांगला रस्ता असला पाहिजे, 24 तास वीज असली पाहिजे आणि तरुण मुलाच्या हाताला काम असलं पाहिजे, म्हणजे सुखांक हा पूर्णपणे आहे असं आपण समजू. आज आमची धोरण तीच आहे की गावात रस्ता झाला पाहिजे. मी जेव्हा महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचा नेता होतो तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी मला बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं, नितीन आता तू शहरात पुष्कळ काम केलं, खेड्याला जोडणारा रस्ता तयार कर. आणि मला सांगताना आनंद होतो आहे की प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही एक फ्लॅगशिप योजना भारत सरकारची आहे, ती योजना बनवण्याचं सौभाग्य मला मिळालं आणि या देशाच्या इतिहासात 6.5 लाख गावापैकी 4.5 लाख गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम या योजनेतून झालं, हे अटल बिहारी वाजपेयींचं सुरू केलेलं काम आहे. माझ्या बांधवानं बहिणींना 24 तास पाणी उपलब्ध झालं पाहिजे, गावात चांगली शाळा असली पाहिजे, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, गावात चांगला दवाखाना असला पाहिजे. हा जो डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स आहे हा कसा वाढेल, जनताचं जीवन सुसह्य कसं होईल, गरीब माणसाला सन्मानाने कसं जगता येईल, या भावनेने हे सगळं काम आम्ही सुरू केलेलं आहे. आणि मला आनंद आहे की या 10 वर्षात तुम्ही जे बघितलं ये तो केवल ट्रेलर है, असली फिल्म सुरू होना अभी भी बाकी है. जर तुमचे आशीर्वाद अप्पांना मिळाले, मोदींचं पुन्हा एकदा सरकार आलं, NDA सरकार आलं, तर तुमच्या आशा अपेक्षा आकांक्षा तुमचे सगळे स्वप्न आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. या देशाला भय भूक आतंक भ्रष्टाचारापासून मुक्त करू, $5 trillion इकॉनॉमी बनवू, हिंदुस्थानला विश्वगुरु बनवू आणि जगातली तिसरी महाआर्थिक शक्ती म्हणून भारताचा जगात विकास झाल्याशिवाय राहणार नाही, हे वचन देण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. आणि हे वचन जर पूर्ण करायचं असेल तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या मतदारसंघामध्ये बदललेलं चित्र, बदललेलं काम ज्यांच्या नेतृत्वाखाली केलं ते माझे पार्लमेंटचे सहकारी आप्पा बारणे यांनी या भागाचं चित्र बदलवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. त्यांनी या भागामध्ये सगळी कामं केलेली आहे, आमच्याकडे वारंवार येऊन तुमच्या समस्यांचा फॉलोअप केलेला आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या निवडणुकीतून धनुष्य बाणाचं बटन दाबा आणि आप्पांना मागच्या वेळेसारखं पुन्हा प्रचंड मताने विजयी करा, हे सांगण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. आपण त्यांना विजयी कराल असा विश्वास बाळगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. माझ्याबरोबर जोरात म्हणा, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय.